कोरोनामुळे एसटी बस आणि खासगी आराम बसमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे शिवशाही आणि खासगी आराम बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. सांगलीहून पुणे मुंबईकडे जाणारे प्रवाशी कमी झाले आहेत. कोरोनामुळे एसटी बस आणि खासगी आराम बस प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे शिवशाही आणि खासगी आराम बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. सांगलीहून पुणे मुंबईकडे जाणारे प्रवाशीही कमी झाले आहेत. तर एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 15% कमी झाली आहे. प्रवाशी संख्या घटल्यामुळे सांगलीतून पुण्याकडे ये जा करणाऱ्या शिवशाही बसच्या 8 फेऱ्या रद्द केल्या. याआधी 20 फेऱ्या पुण्याच्या ये जा करत होत्या, त्या आता 12 फेऱ्या सुरू आहेत. तर सांगलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या 12 फेऱ्या रद्द केल्या आहेत. प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे एसटी महामंडळाचे 10-15% नुकसान होत आहे. एसटी स्टँडवर सांगली महापालिकेमार्फत औषध फवारणी आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी दिले जात आहे, अशी माहिती सांगली एसटी विभागाचे आगार व्यवस्थापक यांनी दिली आहे. सध्या आज एसटी सांगली बसस्थानकावर पाहिलं तर प्रवासी वाहतूकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामधील पुणे मार्गावर जास्त फेऱ्याची घट आम्ही केलेली आहे, कारण पुणे मार्ग आमच्या 20 फेऱ्या होत्या, त्या सध्या आम्ही 13 फेऱ्यापर्यंत वाहतूक चालू केली ठेवली आहे. बाकी 7 फेऱ्याची वाहतूक आम्ही कमी केलेली आहे. आणि या वाहतुकीमध्ये कोल्हापूर इच्छकंजी या मार्गावरसुद्धा प्रवासी गर्दी कमी झाली असल्याने त्या मार्गावरसुद्धा आम्ही विनावाहक फेऱ्या आणि इतर फेऱ्या कमी केलेल्या आहेत. तसेच कोरोनाचा संसर्गजन्य रोग असल्यामुळे महापालिकेमार्फत आणि एसटीमार्फत त्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गेली 2 दिवस बसवर मोठ्या प्रमाणात औषध फवारणी केली जाते आणि येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना सॅनिटायझेशन आणि इतर प्रबोधक त्यांना माहिती दिली जाते. आणि कोणत्याही प्रकारचा प्रवास रुग्ण आढळल्यास त्या तत्काळ त्याला रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्याची व्यवस्था महापालिकेने केलेली आहे. आणि ह्या कोरोना व्हायरसमुळे गेली 2 दिवस महामंडळाच्या उत्पन्नावर 15% एवढी मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आणि हा कोरोना व्हायरसचा महामंडळाला चांगला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे.